2020 या चालू वर्षात देशानं अनेक आव्हानांचा मुकाबला करत नवा आत्मनिर्भर क्षमता निर्माण केली. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद. उत्पादकांनी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजे आणि ती सर्वोत्तम राहतील यासाठी पुढाकार घ्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्योजकांना आवाहन. आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या 29 तारखेला चर्चेची आणखी एक फेरी. शेतकऱ्यांच्या पत्राला कृषी मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद. मुंबई पोलिसांच्या धर्तीवर नागपूर पोलिसांमध्ये देखील अश्व पथक स्थापणार, तसंच वाहतूक पोलिसांना 200 बॉडीवोन कॅमेरे देण्यात येतील. गृहमंत्री अनिल देशमुख. देशात गेल्या 24 तासात 18,732 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद. 21,430 रुग्ण कोरोनामुक्त, तर राज्यात 3,314 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. ब्रिटनमधून नव्याने उद्भवलेल्या विषाणूचा युरोपमधल्या बहुतांश देशांमध्ये शिरकाव. जर्मनी, हंगेरी आणि स्लोवाकियामध्ये कोरोनावरचं पहिलं लसीकरण सुरू. आणि मेलबोर्न इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या 5 बाद 277 धावा, 82 धावांची आघाडी. अजिंक्य राहण्याची नाबाद शतकी खेळली. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला. दोन हजार वीस या चालू वर्षात देशासमोर अनेक आव्हानं आली, जगासमोर कोरोनाचं मोठं संकट आलं. यातून मार्ग काढत आम्ही नवे धडे शिकलो आणि त्यातूनच एक नवी आत्मनिर्भरता जन्माला आली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधताना आज सांगितलं. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वस्तूंचा उपयोग करतो, त्यात नकळतपणे आपण परदेशी उत्पादनं मोठ्या प्रमाणात वापरतो. मात्र या उत्पादनांना स्वदेशी पर्याय सहज उपलब्ध असूनही त्याची माहिती आपल्याला नसते. कष्टकरी जनतेनं उत्पादित केलेल्या वस्तूंचा अधिकाधिक वापर करण्याचा नववर्षापासून आपण संकल्प करावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. देशभरात सध्या व्होकल फॉर लोकल ही संकल्पना मूळ धरत आहे. अशावेळी उत्पादकांनी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत आणि ती सर्वोत्तम राहतील यासाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं. आत्मनिर्भर भारत का समर्थन कर रहे हैं, लेकिन हमारे मैन्युफैक्चरर्स, उनके लिए भी साफ संदेश होना चाहिए कि वे प्रोडक्ट्स की क्वालिटी से कोई समझौता ना करें. बात तो सही है, जीरो इफेक्ट जीरो डिफेक्ट की सोच के साथ काम करने का यह उचित समय है. मैं देश के मैन्युफैक्चरर्स और इंडस्ट्री लीडर्स से आग्रह करता हूं, देश के लोगों ने मजबूत कदम उठाया है, मजबूत कदम आगे बढ़ाया है. वोकल फॉर लोकल ये आज घर घर में गूंज रहा है. ऐसे में अब यह सुनिश्चित करने का समय है कि हमारे प्रोडक्ट्स विश्व स्तरीय हो, जो भी ग्लोबल बेस्ट हैं वो हम भारत में बनाकर दिखाएं. इसके लिए हमारे उद्यमी साथियों को आगे आना है, स्टार्टअप्स को भी आगे आना है. देशातल्या अनेक व्यक्ती संवेदनशीलतेनं प्रेरणादायी असं कार्य करत आहेत. व्यक्तींच्या मनात जेव्हा प्रत्येकासाठी दया आणि करुणा असेल, तेव्हा इतरांची काळजी घेण्यासाठी सेवा भावनेतून प्रयत्न करण्याच्या भावना बळकट होतात, असं पंतप्रधान म्हणाले. आपलं आयुष्य हे ऊर्जेनं भरलेलं आहे. जीवनात जोपर्यंत जिज्ञासा कायम आहे, तोपर्यंत शिकण्याची इच्छा कायम असते, तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो, असंही पंतप्रधान म्हणाले. की जीवन तब तक ऊर्जा से भरा रहता है जब तक जीवन में जिज्ञासा नहीं मरती है, सीखने की चाह नहीं मरती है. इसलिए हमें कभी ये नहीं सोचना चाहिए कि हम पिछड़ गए, हम चूक गए. काश हम भी ये सीख लेते. हमें ये भी नहीं सोचना चाहिए कि हम नहीं सीख सकते या आगे नहीं बढ़ सकते. भारतीय जनतेनं स्वदेशी बनावटीची खेळणी विकत घ्यावी या आवाहनाला आता 1 वर्ष झालं आहे. या 1 वर्षाच्या काळात लोकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला असून त्यांचा कल देशी बनावटीची खेळणी खरेदी करण्याकडे दिसू लागला असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.
आपण नेहमीच नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देतो आणि नवीन संकल्प सोडत असतो, परंतु काही जण हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी सातत्यानं काहीतरी नाविन्यपूर्ण कार्य करत असतात. जेव्हा आपण समाजासाठी काही करण्याचा संकल्प करतो तेव्हा ते करण्यासाठी समाजाकडूनच आपल्याला ऊर्जा प्राप्त होते आणि या ऊर्जेतूनच आपण मोठमोठी आव्हानं सहजपणे पेलू शकतो, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. अभी हम जिज्ञासा से कुछ नया सीखने और करने की बात कर रहे थे, नए साल पर नए संकल्पों की भी बात कर रहे थे, लेकिन कुछ लोग ऐसे भी होते हैं जो लगातार कुछ न कुछ नया करते रहते हैं, नए नए संकल्पों को सिद्ध करते रहते हैं. आपने भी अपने जीवन में महसूस किया होगा, जब हम समाज के लिए कुछ करते हैं तो बहुत कुछ करने की ऊर्जा समाज हमें खुद ही देता है. सामान्य सी लगने वाली प्रेरणाओं से बहुत बड़े काम भी हो जाते हैं. आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या 29 तारखेला चर्चेची आणखी एक फेरी होणार आहे. शेतकऱ्यांच्या पत्राला कृषी मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे. नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारला पत्र लिहून चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार येत्या 29 डिसेंबरला शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चा होणार आहे. या पत्रात संयुक्त किसान संघटनेच्या नेत्यांनी हे कायदे रद्द करण्याच्या प्रस्तावासह आणखी 3 मागण्यांचा प्रस्ताव सरकारकडे दिला आहे. कोरोनाचं आव्हान अद्याप संपलेलं नाही, त्यामुळे मनुष्यसेवा ही ईश्वर सेवा मानून आरोग्य सेवकांनी यापुढेही आपलं सेवा कार्य सुरूच ठेवावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वैद्यकीय क्षेत्रातल्या कोरोना योद्ध्यांना केलं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या वतीनं आज राजभवन इथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डॉक्टर्स, दंतवैद्य, विशेषज्ञ, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ यांच्यासह खासगी आरोग्य क्षेत्रातल्या 50 कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात आला. मनुष्य सेवा ही साक्षात परमेश्वराची सेवा आहे. ही सेवा करण्याचं भाग्य वैद्यकीय क्षेत्रातल्या नागरिकांना लाभलं आहे. देशातल्या खासगी डॉक्टरांनी आणि इतर आरोग्य सेवकांनी या संकट प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोग्य सेवा दिल्यामुळेच भारतातला रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे, असे गौरवोद्गार राज्यपालांनी यावेळी काढले. यावेळी डॉक्टर मेघना चौगुले लिखित न्यूरोपॅथी ऑफ ब्रेन ट्यूमर्स विथ रेडिओलॉजिक कोरिलेट्स या पुस्तकाचं प्रकाशनही राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं. मुंबई पोलिसांप्रमाणेच नागपूर पोलीसमध्ये देखील अश्वपथक स्थापना तसंच वाहतूक पोलिसांना 200 बॉडी वोन कॅमेरे देण्यात येतील, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली. नागपूर इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नागपूर शहरात गुन्हेगारी वाढल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आल्या होत्या, मात्र ज्या NCRB हवाल्यानं त्या बातम्या दिल्या जात होत्या तो अहवाल 2019 सालचा होता. नागपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली असून नागपूर पोलीस करत असलेल्या कडक कारवाईमुळे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 15% घट झाली आहे, असं ते म्हणाले. पोलीस भरती, अधिकाऱ्यांची रिक्त पदं आणि कोरोनामुळे तुरुंगातून सोडण्यात आलेल्या कैद्यांबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी सर्व सण साध्या पद्धतीने साजरे केले, तसंच येणाऱ्या नवीन वर्षाचा उत्सवही साधेपणानं साजरा करावा, असं आवाहनही देशमुख यांनी केलं. आपण जे काही सण आहेत अतिशय साधेपणाने साजरे केलेत, त्याच पद्धतीनं आपल्याला नवीन वर्ष साजरं करत असताना सुद्धा ज्या काही सूचना राज्य शासन दिलेल्या आहे, आपल्या सर्व रेस्टॉरंट, बार, पब्स जेवढ्या एस्टॅब्लिशमेंट राहतील, म्हणजे एसेन्शियल सर्व्हिसेस सोडून, त्या 11 पर्यंत चालू राहतील. पण 11 नंतर कोणी घराच्या बाहेर जाऊ शकत असं नाही. जायचं असेल तर फक्त 5 वरती असेंब्ली 11 नंतर नको. कुणाला कुठं औषधांना जायचं आहे, कुणाच्या कुणाला मित्राकडे जायचं आहे, कुणाला कुठे जेवायला जायचं आहे कुणाच्या घरी, तर तो जाऊ शकतो आपल्या व्हेकलनी. आणि तसं काही बंधन नाही, पण 11 नंतर सर्व एस्टॅब्लिशमेंट बंद राहतील आणि 5 वरती असेंब्ली शहरामध्ये होणार नाही महाराष्ट्रामध्ये, याची सुद्धा सर्वांनी दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे असं सरकारचं धोरण आहे, त्यामुळे सरकारनं कठोर धोरण न स्वीकारता चर्चेचे दरवाजे खुले ठेवले आहेत, मात्र कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी अट्टहास करू नये, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते.
काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यात हा कायदा करण्याचा मुद्दा होता, आता तेच त्याला विरोध करत आहेत, त्यामुळे आता ते शेतकऱ्यांचं आंदोलन न राहता राजकीय आंदोलन झालं आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला सुप्रीम कोर्टात बाजू मांडता आली नाही, तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची सुरुवातीपासूनची मागणी राहिली आहे, असंही रामदास आठवले यावेळी म्हणाले. अंमलबजावणी संचालनालयानं शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावली असून 29 डिसेंबरला चौकशीसाठी उपस्थित राहायला सांगितलं आहे. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं वर्षा राऊत यांना ही नोटीस बजावली असल्याचं समजतं. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कोर्टात टिकेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे, त्यामुळे या आरक्षणाचा मराठा समाजाला लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कोल्हापूर इथे ते आज प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. सुप्रीम कोर्टात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, सरकार पूर्ण ताकदीनं त्यासाठी प्रयत्न करतंय. सुप्रीम कोर्टामध्ये सर्व वकील आणि सरकारने पूर्ण लक्ष केंद्रित करून त्यात सुप्रीम कोर्टाला पटवून देण्याचं काम सरकारच्या बाजूनं होणार आहे आणि त्यामुळं आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की मराठा आरक्षण टिकेल आणि मराठा समाजाचं आरक्षण मराठा युवकांना मिळेल. टाटा संस्थेकडून तयार करण्यात आलेल्या अहवालानुसार धनगर समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे, त्यामुळे धनगर समाजासाठी असणाऱ्या सवलतींमध्ये सुधारणा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून त्याचं प्रतिबिंब आगामी अर्थसंकल्पात दिसेल असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. सांगलीतल्या इस्लामपूर इथं महाराष्ट्र राज्य धनगर महासंघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. गेली कित्येक वर्ष धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे, त्यामुळे या समाजाला न्याय मिळावा यासाठी वेगळा मार्ग काढावा लागेल असं त्यांनी स्पष्ट केलं. अशा ज्या घोषणा आहेत त्या कुठल्या ठरलेल्या जरी असल्या तरी धनगर समाजासाठी तो जो कार्यक्रम आहे त्यात काही सुधारणा आपण करू, अजित दादांच्या बरोबर आपण बसू आणि पुढच्या अर्थसंकल्पात त्याचं प्रतिबिंब दिसेल अशी व्यवस्था करू, जेणेकरून महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला हा विश्वास निर्माण होईल की हे बोलतात त्या पद्धतीने यांची पावलं पडलेली. शेवटी विश्वास सगळ्यात महत्वाचा असतो. यावेळी सार्वजनिक बांधकाम आणि वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते. 2020 हे वर्ष लक्षात राहिलं ते कोरोनाच्या अभूतपूर्व संकटासाठी, पण संकटाच्या या काळातही देशात आणि जगभरात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. या घडामोडींचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप 2020 या कार्यक्रमात. जब तक दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं. माझे कुटुंब माझी जबाबदारी. हम भारत को आत्मनिर्भर बनाकर रहे. देश में MSP भी रहेगी और किसानों को कहीं पर भी अपनी उपज बेचने की आजादी भी रहेगी. भारत पूरी दृढ़ता से देश की एक एक इंच जमीन की, देश के स्वाभिमान की रक्षा करे. भारत माता की जय. सियावर रामचंद्र की जय. सिया राम. CAA पास होने के बाद देश भर में भ्रम फैलाने का काम किया. या वर्षभरातल्या महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणार आहोत दृष्टिक्षेप 2020 या 6 भागांच्या मालिकेतून. तेव्हा पाहायला विसरू नका 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत रोज रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत दृष्टिक्षेप 2020 फक्त सह्याद्री वाहिनीवर.
कोरोनाग्रस्त रुग्ण उपचारानंतर बरे होण्याचं भारतातलं प्रमाण जगामध्ये सर्वाधिक असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. देशात आत्तापर्यंत 97,50,000 रुग्ण बरे झाले आहेत. देशातल्या एकूण कोरोनाग्रस्त प्रकरणांपैकी उपचार घेत असलेल्या रुग्णांची टक्केवारी 2.77% एवढी कायम आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात गेल्या 24 तासात 18,732 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. 279 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर 21,430 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. उपचाराधीन रुग्णांची संख्या आणखी कमी होऊन आता 2,78,690 इतकी झाली आहे. हे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 2.74% आहे. आत्तापर्यंत देशभरातले 97,61,538 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून आता 95.82% पोहोचलं आहे. देशातली कोरोनामुळे दगावलेल्यांची एकूण संख्या 1,47,622 पोहोचली आहे. सध्या देशाचा कोरोना मृत्यूदर 1.45% स्थिर आहे. ब्रिटनमधून नव्याने उद्भवलेल्या विषाणूनं बाधित अनेक रुग्ण युरोपमध्ये बहुतांश देशांमध्ये आढळून आले आहेत. आत्तापर्यंत कोरोनाच्या या नव्या रूपातल्या विषाणूचे सर्वाधिक 4 रुग्ण स्पेनमध्ये आढळले आहेत. या सर्व रुग्णांनी ब्रिटनमध्ये प्रवास केल्याचा इतिहास आहे असं स्पेनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. युरोपमध्ये डेन्मार्क, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि ऑस्ट्रिया इथेही हा विषाणू आढळून आला आहे. या सर्व परिस्थितीत जर्मनी, हंगेरी आणि स्लोवाकिया या देशांमध्ये काल कोरोनावरचं पहिलं लसीकरण करण्यात आलं. त्यापाठोपाठ युरोपमधल्या इतर देशांमध्येही लसीकरण सुरू होणार आहे. युरोपमध्ये फायझर बायोटेक कंपनीतर्फे ही लस तयार करण्यात आली असून बहुतांश देशांना 10,000 कमी लस प्राप्त झाल्या आहेत. युरोपियन देशांमध्ये विक्रमी 1,60,000 कोरोनाग्रस्त आढळून आले असून आत्तापर्यंत 3,36,000 मृत्यू झाले आहेत. दरम्यान जपानमध्येही नव्या विषाणूनं शिरकाव केल्यामुळे जपानमध्ये इतर देशातून येण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात 2,124 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले तर सुमारे 3,314 नव्या कोरोना रुग्णांची आणि 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 18,09,948 झाली आहे तर रुग्ण बरे होण्याचा दर 94.29% झाला आहे. मृत्यूचा दर 2.57% कायम आहे. सध्या राज्यात 59,214 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात 4,57,385 व्यक्ती गृह विलगीकरणात तर 3,323 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. कोविड-19 प्रादुर्भावामुळे वाहनांशी संबंधित सर्व कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 वाढवण्याची घोषणा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं केली आहे. याआधीही मंत्रालयानं 3 परिपत्रक काढून वाहनासंदर्भातलं वैद्यकीय प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे परवाने, वाहन परवाना, नोंदणी किंवा इतर कागदपत्रांची वैधता 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती. त्याला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्देशामुळे 1 फेब्रुवारी 2020 वैधता संपलेल्या कागदपत्रांची वैधता 31 मार्च 2021 रोजी संपणार आहे. मिनी महाबळेश्वर अशी ओळख असणाऱ्या पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा इथले शेतकरी पारंपरिक भात आणि नाचणी शेतीला बगल देत सध्या स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. या स्ट्रॉबेरी उत्पादनातून इथल्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. कुपोषण आणि बेरोजगारीसारख्या विळख्यात असणाऱ्या जव्हार आणि मोखाडा तालुक्यात कृषी विभागाच्या मदतीनं सुमारे 86 शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. स्ट्रॉबेरीवर कुठलाही रोग पसरत नसल्यानं पुढेही स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचा संकल्प या शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागानं इथल्या शेतकऱ्यांना त्यासाठीचं प्रशिक्षणही दिलं आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून इथला शेतकरी आता स्ट्रॉबेरी उत्पादनाकडे वळला आहे. याचा परिणाम या भागातून होणारं स्थलांतर, बेरोजगारी आणि कुपोषण यावर मात करण्यासाठी होऊ शकतो. कुलू मनाली इथे कर्तव्यावर असताना आगीच्या अपघातात मृत्यू पावलेले अमरावती जिल्ह्यातले जवान कैलास दहीकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी पिंपळखुटा इथे आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत माता की जय, शहीद जवान अमर रहे या घोषणाने जवानाला अंतिम निरोप देण्यात आला. यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, खासदार नवनीत राणा यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारतीय सैन्य दल, राज्य पोलीस दल आणि माजी सैनिकांनी त्यांना मानवंदना दिली. 23 डिसेंबरच्या रात्री कुलू मनाली इथे कर्तव्यावर असताना कैलास यांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या रॉकेलवर चालणाऱ्या शेगडीनं पेट घेऊन लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. 27 वर्षीय कैलास हे सैन्याच्या 15 बिहार रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. दरम्यान आज सकाळी कैलास यांचं पार्थिव विमानाने नागपूरला आणण्यात आलं. त्यानंतर सैन्य दलाच्या वाहनानं त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी पिंपळखुटा इथे नेण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यातल्या कनेगम इथे काल सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलानं शोधमोहीम हाती घेतली होती. त्यावेळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलानं 2 दहशतवाद्यांना ठार केलं. हे दहशतवादी अल बद्र या दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याची माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली. दरम्यान जम्मू काश्मीर पोलिसांनी काल नरवाल भागातून दहशतवादी शिबिर उद्ध्वस्त केलं आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांची आज 122वी जयंती आहे. अमरावती इथल्या डॉ पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस्थळावर आज त्यांना आदरांजली वाहण्यात आली. कोरोना संसर्गामुळे जयंती साधेपणानं साजरी करण्यात आली. कृषी मंत्री असताना डॉ देशमुख यांनी दिल्लीत पहिलं जागतिक कृषी प्रदर्शन भरवलं होतं. या प्रदर्शनात जगातले 93 देशांचे प्रमुख उपस्थित होते. भारतातील बहुसंख्य शेतकरी समाज अशिक्षित होता, त्यांना शिक्षित करून परंपरावादी शेतकऱ्यांना नव्या प्रगत व्यवस्थेकडे नेण्यासाठी त्यांनी बहुमोल असं कार्य केलं. विदर्भातील बहुजन समाजातील गरिबांना, उपेक्षित दीन दुबळ्यांना शिक्षण मिळावं म्हणून देशमुख यांनी अमरावतीत 1932 साली श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापनाही केली होती. आणि आता क्रिकेट. मेलबोर्न इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याचा दुसरा दिवस आज कर्णधार अजिंक्य रहाणेच्या संयमी आणि जबाबदार शतकामुळे गाजला. त्याने 12 चौकार फटकावत आपलं शतक पूर्ण केलं. त्याला रवींद्र जडेजानं चांगली साथ दिली. या दोघांनी 6व्या गड्यासाठी शतकी भागीदारी रचली. मेलबोर्नच्या मैदानावरचं रहाणेचं हे दुसरं शतक आहे. याआधी भारतातर्फे फक्त विनू मंकड यांनी इथे 2 शतकं ठोकली होती. दुसऱ्या दिवसाचा डाव संपला तेव्हा भारतानं 5 बाद 277 धावा करत 82 धावांची आघाडी घेतली होती. अजिंक्य रहाणे 104 आणि रवींद्र जडेजा 40 धावांवर नाबाद खेळत आहेत. त्यापूर्वी कालच्या 1 बाद 36 धावांवरून डावाला सुरुवात केल्यानंतर पहिल्या सत्रात भारतानं झटपट 2 गडी गमावले. शुभमन गिल 45 तर चेतेश्वर पुजारा 17 धावा काढून बाद झाले. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांनी धावफलक हलता ठेवला. 21 धावांवर विहारी बाद झाल्यानंतर ऋषभ पंत आणि रहाणेनं धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋषभ 29 धावा काढून बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या 5 बाद 173 होती. ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले आहेत. आणि आता हवामान. राज्यातलं हवामान आज कोरडं होतं. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, कोकणात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर विदर्भाच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31 किमान 20, नागपूर 30 आणि 11, पुणे 32 आणि 14, औरंगाबाद 31 आणि 14, नाशिक 30 आणि 14, कोल्हापूर 30 आणि 18, रत्नागिरी 35 आणि 20, सोलापूर 33 आणि 13 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 13 अंश सेल्सिअस. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण DD सह्याद्री न्यूज या YouTube चॅनलवर पाहू शकता. तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी @DD सह्याद्री न्यूज या ट्विटर हँडलला जरूर फॉलो करा. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. २०२० या चालू वर्षात देशानं अनेक आव्हानांचा मुकाबला करत नवी आत्मनिर्भर क्षमता निर्माण केली. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद.
उत्पादकांनी आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजे आणि ती सर्वोत्तम राहतील यासाठी पुढाकार घ्यावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उद्योजकांना आवाहन. आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात येत्या 29 तारखेला चर्चेची आणखी एक फेरी. शेतकऱ्यांच्या पत्राला कृषी मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद. मुंबई पोलिसांच्या धर्तीवर नागपूर पोलिसांमध्ये देखील अश्व पथक स्थापणार, तसंच वाहतूक पोलिसांना 200 बॉडी वोर्न कॅमेरे देण्यात येतील, गृहमंत्री अनिल देशमुख. देशात गेल्या 24 तासात 18,732 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 21,430 रुग्ण कोरोनामुक्त, तर राज्यात 3,314 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. ब्रिटनमधून नव्याने उद्भवलेल्या विषाणूचा युरोपमधल्या बहुतांश देशांमध्ये शिरकाव. जर्मनी, हंगेरी आणि स्लोवाकियामध्ये कोरोनावरचं पहिलं लसीकरण सुरू. आणि मेलबोर्न इथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या 5 बाद 277 धावा, 82 धावांची आघाडी, अजिंक्य राहण्याची नाबाद शतकी खेळी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 पुढच्या बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा, हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा. नमस्कार. ढोलकी झाली बोलकी, अर्थात ढोलकी रॉक्स. राम राम मंडळी, मी नयन जाधव पुन्हा एकदा सज्ज झालेलो आहे ढोलकीच्या फळाचा खडा सामना घेऊन. प्रत्येकाची वेगवेगळी खासियत आहे, वेगवेगळी शैली आहे. कुणी नैसर्गिक वाजवणारा आहे तर कुणी शास्त्रोक्त,